स्टार्टेज मध्ये मी कपिल वानखडे, आपल्या सर्वांचं स्वागत. एक नजर टाकूयाच्या ठळक घडामोडीवर. औरंगाबादच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही आदित्य ठाकरे. औरंगाबाद शहराची वेगाने प्रगती होत आहे, पालकमंत्री सुभाष देसाई. खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते आमदार सतीश चव्हाण यांचा गुणगौरव सत्कार समारंभ संपन्न. आता वळूयात सविस्तर बातमीपत्राकडे. औरंगाबाद शहराच्या विकासासाठी पूर्णपणे मदत करण्यात येईल, निधीची कमी भासू देणार नाही अशी ग्वाही पर्यावरण मंत्री तथा पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. विविध विकास कामाचे लोकार्पण होत आहेत, शहराच्या विकासासाठी ते महत्त्वपूर्ण आहे. शहरातील 3 ठिकाणी घनकचरा प्रकल्प उभारल्यामुळे आगामी 6 महिन्यात औरंगाबाद शहर कचरामुक्त करण्यासाठी प्रयत्न होईल असा आशावाद पर्यटन तथा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. चिकलठाणा येथे 150 मेगाटन क्षमतेच्या घनकचरा प्रकल्पाचे लोकार्पण आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले आहे. यावेळी ते बोलत होते. उद्योग तथा पालकमंत्री सुभाष देसाई, रोयो मंत्री संदीपान भुमरे, आमदार अंबादास दानवे, प्रदीप जयस्वाल, उदयसिंग राजपूत, विनोद घोसाळकर, चंद्रकांत केरे, मनपा आयुक्त अस्तिकुमार पांडे आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. प्रतिनिधी बळीराजा अंभोरे, मराठवाडा देश, औरंगाबाद. औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार सतीश चव्हाण हे 3 वेळा निवडून आल्याबद्दल त्यांचा गुणगौरव समारंभ सत्कार राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते गंजम विद्यापीठाच्या सभागृहात करण्यात आला आहे. आमदार सतीश चव्हाण यांनी सलग 3 वेळेस औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून विजय मिळवल्याबद्दल शनिवारी सुप्रिया सुळे यांच्या हस्ते त्यांचा गौरव समारंभ करण्यात आला. यावेळी त्यांना सन्मानपत्र देण्यात आले. MGMच्या रुक्मिणी सभागृहात सायंकाळी हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी अध्यक्षस्थानी डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ प्रमोद येवले आणि व्यासपीठावर आशाताई चव्हाण, MGM विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, आमदार विक्रम काळे, माजी महापौर नंदकुमार घोडोले, माजी खासदार जयसिंगराव गायकवाड, माजी आमदार कैलास पाटील आदी पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती. प्रतिनिधी बळीराजा अंभोरेसह मराठा देश, औरंगाबाद. औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीची तयारी काँग्रेसने सुरू केली आहे. प्रदेश काँग्रेस कमिटीचे औरंगाबादचे संपर्क मंत्री, राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली गांधी भवन येथे बैठक पार पडली आहे. देशात आणि राज्यात काँग्रेसने अनेक वेळा चढउतार बघितले आहे. राज्यात आता काँग्रेस पुन्हा मजबूत होत आहे. गाव पातळीपासून राज्य पातळीपर्यंत सर्वांनीच मतभेद संपून आगामी निवडणुकीत काँग्रेसचा तिरंगा फडकविण्यासाठी सज्ज राहावे असे आवाहन राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी केले आहे. औरंगाबाद महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रदेश काँग्रेस कमिटीने औरंगाबादचे संपर्कमंत्री आणि राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आज गांधी भवन येथे बैठक पार पडली. या बैठकीला प्रदेश कार्याध्यक्ष मुझफ्फर हुसेन आमदार राजेश राठोड, आमदार धीरज देशमुख, माजी आमदार MM शेख, माजी मंत्री अनिस पटेल, प्रदेश सरचिटणीस प्रकाश मुगदिया आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. प्रतिनिधी बळीराजा अंभोरे, मराठा देश, औरंगाबाद. घाटीमध्ये स्वर्गवासी माँसाहेब मीनाताई ठाकरे कक्षाचे लोकार्पण पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात आले आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात जनतेच्या सेवेसाठी आमदार अंबादास दानवे यांच्या निधीतून रुग्णांसाठी उपचाराकरिता सुसज्ज आणि सर्व सोयी सुविधा असलेल्या स्वतंत्र असा स्वर्गीय माँसाहेब मीनाताई ठाकरे कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षाच्या माध्यमातून रुग्ण ठणठणीत बरा होऊन घरी परतेल असे मत व्यक्त करत पालकमंत्री सुभाष देसाई यांनी घाटी प्रशासनास शुभेच्छा दिल्या आहेत. घाटीत मेडिसिन विभागात स्वर्गीय माँसाहेब मीनाताई ठाकरे कक्षाच्या कोनशिलेचे अनावरण देसाई यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार अंबादास दानवे, संजय सिरसाड, विनोद घोसाळकर, माजी खासदार चंद्रकांत खैरे, नंदकुमार घोडोले, घाटीच्या अधिष्ठाता डॉक्टर कानन येळीकर, कर्करोग रुग्णालयाचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉक्टर अरविंद गायकवाड आदी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. प्रतिनिधी बळीराज अंभोरे, मराठा तेज, औरंगाबाद. जालना येथील नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी शहराला स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याची शपथ घेतली आहे. जुना जालना विभाग क्रमांक 1 येथे स्वच्छता मोहीम राबवण्यात आली असून येथील कर्मचाऱ्यांनी माझ्या भारताला स्वच्छ ठेवेल अशी शपथ देखील घेतली. या मोहिमेच्या सुरुवातीस महात्मा गांधी पुतळ्यास हार अर्पण करून या मोहिमेला सुरुवात देखील करण्यात आली. यावेळी सभापती हरीश देवावले, राजू मोरे, स्वच्छता निरीक्षक श्यामसंग कसबे, रवींद्र कल्याणी, संतोष पाटोळे, मंगेश साठे आदी कर्मचारी यावेळी उपस्थित होते. प्रतिनिधी किरण माळ्या, मराठा तेज, जालना. वेळ झाली अल्पशा विश्रांतीची, कुठे जाऊ नका, बघत राहा मराठा तेज, आवाज मराठी मनाचा. दादा में सभी धर्म के लोगों की अनेक प्रकार की समस्याओं का समाधान करने की पवित्र सक्षमता है. आध्यात्मिक मार्गदर्शन हो या फिर वास्तु दोष, मन व तन से संबंधित कोई अन्य समस्या हो, दादा अपने निस्वार्थ सेवा के व्रत को सर्वोपरि रखते हुए अनेक तकलीफों के समाधान में जुट जाते हैं. उनका मार्गदर्शन सामान्य दैनिक जीवन को मात्र सुखद ही नहीं बनाता बल्कि उनके जीवन को दिव्यता की ओर उन्मुख कर देने की विशेष योग्यता भी रखता है. बिना किसी तोड़फोड़ से पाए निवारण, वास्तु उदय बेसिक गंगा पार्क सोसाइटी, देवनगर चौकड़ी के पास, त्रिभुवन पार्क के सामने, मकरंद देसाई रोड, वासना रोड, वडोदरा. आपल्या ऐतिहासिक नगरीतील फर्निचर विश्वातील अग्रगण्य तसेच विश्वसनीय भव्य दालन म्हणजे हिवाळे पाटील यांचे ज्योती एंटरप्राइजेस, वुडन, स्टील तसेच इम्पोर्टेड व नाविन्यपूर्ण डिझाईन्ससह सर्व प्रकारच्या घरगुती वापराचे फर्निचर मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे ज्योती एंटरप्राइजेस. आता तर दिवाळी आणि लग्नसराई निमित्त नवीन स्टॉक हिवाळे पाटील यांच्या ज्योती एंटरप्राइजेस मध्ये स्टील व वुडनचे दर्जेदार सोफा सेट, डायनिंग टेबल, स्टील कपाट, स्टडी टेबल, लाकडी देवधर आणि इतर सर्व प्रकारचं घरगुती वापराचं फर्निचर तसेच नाविन्यपूर्ण हायड्रोलिक बेड देखील उपलब्ध, तेही वाजवी दरात. आमच्याकडे बजाज फायनान्स व सर्व क्रेडिट कार्डवर खरेदीची सोय. तर चला ज्योती एंटरप्राइजेस मध्ये खरेदी करू दीपावली आणि लग्नसराईचा आनंद द्विगुणित करण्यासाठी. आमचा पत्ता ज्योती एंटरप्राइजेस, रिलायन्स मॉल, चेतक घोडा रोड वर, बँक ऑफ इंडियाच्या खाली, उल्का नगरी, औरंगाबाद. संपर्क 9527282168. विश्रांतीनंतर पुन्हा आपलं स्वागत. जालना येथे स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराज यांचा पंचामृताने राज्याभिषेक सोहळा संपन्न करण्यात आला आहे. मला सांगा आज काय केलेले कार्यक्रम? आज छत्रपती संभाजी महाराज यांचे राज्याभिषेक निमित्त माझ्या पक्षाच्या वतीने शिवसेना व आमचे नेते अर्जुनभाऊ खोतकर व करणराजे मित्रमंडळ व रामापासकर मामा यांच्या वतीने आम्ही आज छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक साजरा करण्यात आला व दुधाने त्यांच्या पुतळ्याला अभिषेक करण्यात आला व हार वगैरे टाकण्यात आले. सर्वांना जय शिवराय, जय शंभूराजे, जय जिजाऊ. आज 16 जानेवारी 2021 छत्रपती संभाजी महाराज स्वराज्याचे दाखले धनी यांचा राज्याभिषेक सोहळा. त्यांनी सर्व धर्मासाठी खूप मोठे कार्य केलेले आहे हे सर्वांना माहीतच आहे. त्यानिमित्त तुम्हा सर्वांना सर्वांनिमित्त हार्दिक शुभेच्छा. श्री संभाजी महाराज यांचा आज 340वा राज्याभिषेक दिन. त्यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त सर्व मित्रपरिवाराच्या वतीनं दुधाभिषेक, दहीअभिषेक आणि पंचामृतांचा अभिषेक करण्यात आलेला आहे. माझ्या वतीनं व सर्व आमच्या मित्रमंडळाच्या वतीनं या राज्याभिषेक दिनी सर्वांना खूप खूप शुभेच्छा व जालना शहराचे आमदार कैलास शेठ गोरंट्याल यांच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा
आणि इथं सर्वजण आलात त्यांच्या सर्वांचे खूप खूप आभार. जय जाऊ, जय शिवराय, जय शंभूराज. जालना येथील बस स्थानकावर फिल्मी स्टाईल मध्ये युवकाचे अपहरण करणाऱ्या 9 आरोपींना अवघ्या 16 तासाच्या आत जालना पोलिसांनी अटक केली आहे. हा मुलगा या लोकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये होता की तुम्हाला नोकरी वगैरे लागून दे त्याची त्याच्याकडे रात्री वगैरे अस्तर केली होती तो हा परत देत नव्हता त्याच्यातून सुद्धा ती घटना घडली आहे. तपासाची पुन्हा त्या गोष्टीची पण त्याचा काळ आपण पुन्हा राखून केलेला आहे त्यांना तपासाची त्या काय काय गोष्टी दिसतं नव्हतं त्याच्याप्रमाणे आता पुढील कारवाई करू. किती जण आता आहेत सध्या? मग 9 लोक ताब्यात आहेत. ते आरोपींकडे हे डॉक्युमेंट सापडले का आपल्याला? आरोपींचे डॉक्युमेंट नाही याच्याकडे होते जे अपहरण करतात. ते इथून असं काही जर कोणाची फसवून झाली असेल तर त्यांनी पोलीस स्टेशनची बदल घेणं अपेक्षित होतं. त्यांनी जर पोलीस स्टेशन बदल घेतली तर पुढचा कायदे बेकायदेशीर कृत्य घडलं नसतं. एखाद्या व्यक्तीला जबरदस्त मारहाण करणे त्याला गाडीत टाकून देणे हा कायद्याने गुन्हा आहे. अशा प्रकारच्या वाईट गोष्टीमध्ये कोणी न वळता पोलिसांची मदत घेणं अपेक्षित आहे. जर खरंच कोणाकडे त्रास असेल पुस्तक झाले असेल तर आम्ही पोलीस स्टेशनला इन्फॉर्म केलं होतं. सर किती डॉक्युमेंट होते? सध्या तरी 4 डॉक्युमेंट आहेत. सर यात अपहरण करताना आरोप निघू शकतो? होऊ शकतो. पुढे तपासाची निष्पन्न होईल ना तपास संत जे गोष्टी निष्पन्न होईल. सद्य परिस्थितीमध्ये त्या व्यक्तीचं अपहरण झालेलं आहे. त्या 2 लोकांनी अपहरण त्यांचं केलेलं आहे. त्याला आपण त्यांचं अपहरण झालेलं आहे त्याचा आपण त्याची शुल्क केलेली आहे. तर पुढे तपासासाठी ज्या ज्या गोष्टी अपहरण करतो खूप आता त्यांनी सहज नाही केलं. मराठा बटालियन नावाची त्यांची जी लोक आहेत त्याची सिक्युरिटी एजन्सीची व्यवसाय आहे. तपासार्थी असं निष्पन्न झाले की या लोकांनी याला दिला असावा असं सुरक्षित झालं. त्याच्यामधून त्या लोकांचे मोबाईल नंबर आपण प्राप्त केले CDR कार्डचे आणि हा जो अपहरण केला व्यक्ती आहे याच्या मोबाईलचं ट्रॅकिंग आपण ट्रॅकिंगवर त्या नंबर ठेवलेला होता. त्याच्यातनं मग औरंगाबाद नगर सातारा या सगळ्या कंट्रोल रूमची कॉन्टॅक्ट केला आणि शेवटी साताऱ्याला सदरची गाडी मिळून आली. त्या गाडीमध्ये ज्या लोकांनी अपहरण केलं असे 9 लोक आणि अपहरण केलेली व्यक्ती हे मिळून आलेले आहेत. सगळे जे अपहरण करणारे लोक आहेत त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि कलम 363, 364, 343, 323 प्रमाणे सदर बाजारातून गुन्हा दाखल केलेला आहे. पुढील तपास चालू आहे. याच्यामध्ये कशासाठी अपहरण केलेलं होतं ते गोळे आहे का यादी काय आहे त्याचं काय व्यवस्था याच्या संबंधी तपास चालू आहे. शरद पवारांकडे मागून काही मिळत नाही. न मागतात ते खूप काही देतात. लोकप्रतिनिधी म्हणून काम करतात. जात आणि पक्ष पाहत नाही. त्यामुळेच पदवीधर निवडणुकीत देशभरातून विक्रमी मतांनी मी निवडून आलोय असं आमदार सतीश चव्हाण यांनी म्हटलं आहे. सरकारच्या काळात कोणाकडे जाताचे नव्हतं. आम्हाला नक्की खात्री पवार साहेबांकडे गेले की न्याय मिळेल. बाबासाहेबांच्या विचाराचा वारसा घेणारे आम्ही आहोत. आज पवारसाहेबांनी म्हणजे मला जो विजय मिळाला हा पवारसाहेबांच्या विचाराचा विजय असेल तो मानतो. बऱ्याच ठिकाणी मला जे भाजपचे काही आमदार पडलेले आम्हाला भेटले काही चुकून तिकडे गेले होते तिकडे घेतले तिकडं सरकार त्यांचं गेलं म्हणून मी त्यांना म्हणून कसं काय कमी मताने पडले साहेब बिलकुल पडलो नसतो म्हणे मी साहेब पावसात घेतले म्हणून मी पडलो. म्हणजे साहेबांची एवढी पकड या महाराष्ट्रातल्या जनमानसावर आहे हे आज या महाराष्ट्राच्या लोकांनी आज सांगितलेलं आहे दाखवलंय करून दाखवलेलं आहे. कितीतरी गोष्टी सांगता येतील साहेबांबद्दल. महिला धोरण असेल ज्या 7व्या वेतन आयोगाचा उल्लेख करपे साहेबांनी केला 1992 साली साहेबांनी धोरणातून निर्णय घेतला होता. काही मराठवाड्यातील नोकरदारांचे पहिले जेव्हा बॅलेट बाहेर निघाले 90% मत मला पडले
हे काही श्रेय मला सतीश चव्हाणला नाही, हे पवार साहेबांनी घेतलेले निर्णय नाही. केंद्राप्रमाणे जसाचा तसा वेतन आयोग व महागाई भत्ता बीए काय असं तुमचं थोड़ा वेळ लागतो, पाच वर्ष गेले ना थोड़ा वेळ. तो निर्णय साहेबांनी घेतला नाही. भारतामध्ये पंचायत राज सिस्टीम मध्ये 50% जागा आरक्षण देण्याचं पहिलं काम हे पवार साहेबांनी केलं. बाकी एकदा माझ्या ऑफिस मध्ये आलेलं काही कुणी व्यक्ती त्याची जात आणि पक्ष मी कधीच बघत नाही. मागच्या 12 वर्षापासून ते पत्र मी पाळलंय. तो त्याचं काही वैयक्तिक काम सार्वजनिक काम घेऊन येतो आणि ते काम केलंच पाहिजे या मताचं मी आहे. तर त्याचाही उपयोग मला या निवडणुकीत झाला. आणि भारतामध्ये ऍक्च्युली मला माहीत नव्हतं, मला वाटलं फक्त महाराष्ट्रामध्ये तो गडकरी साहेबांचा विक्रम होता. तो विक्रम अख्ख्या भारताच्या मराठवाड्यात करून दाखवला. आतापर्यंत 1952 पासूनच्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये अख्ख्या भारतात तो विक्रम झाला. आणि मला विक्रम काळे साहेबांनी मान्य करून हा विजय माझा आहे, हा विजय आपला सर्वांचा आहे, हा विजय आपल्या सर्वांना आणि शरद पवार साहेबांच्या विचाराला अर्पण करतो. वेळ झाली या बातमीपत्रात इथेच थांबण्याची. कुठे जाऊ नका, बघत राहा मराठा देश, आवाज मराठी म्हणाचा. गेल्या 19 वर्षांपासून आपल्या शहरवासियांचे आवडते असलेले त्रिमूर्ती चौक जवाहर कॉलनी येथील जिभेबरोबरच पोटाची देखील काळजी घेणारे काळे बंधू यांचे हॉटेल साई पंचवटी पावभाजी सेंटर आता घेऊन आले आहेत प्रशस्त सुंदर आसन व्यवस्थेने नटलेले हॉटेल साई पंचवटी प्युअर व्हेज रेस्टॉरंट. पंचवटी पावभाजी सेंटरच्या अगदी समोर काळे बंधू आणि पंकज राठोड बंधू यांच्या संकल्पनेतून साकारलेले हॉटेल साई पंचवटी प्युअर व्हेज रेस्टॉरंट मध्ये पोट भरेल अशी उत्कृष्ट थाळी बरोबरच विविध शाकाहारी व्यंजनांची सोय, गुणवत्तेबरोबर कुठलीही तडजोड न करणारी परंपरा, आपल्या कुटुंबासोबत आणि मित्रमंडळींसोबत वाढदिवस तसेच विविध कार्यक्रम करण्याचे एकमेव ठिकाण हॉटेल साई पंचवटी प्युअर व्हेज रेस्टॉरंट. तर मग चला काळे बंधू आणि पंकज राठोड बंधू यांच्या हॉटेल साई पंचवटी प्युअर व्हेज रेस्टॉरंट मध्ये शाकाहारी व्यंजनांचा आस्वाद घेऊया. आमचा पत्ता हॉटेल साई पंचवटी प्युअर व्हेज रेस्टॉरंट, त्रिमूर्ती चौक जवाहर कॉलनी औरंगाबाद. संपर्क 9403027667 आणि 9325408011.